नमस्कार मित्रांनो माझ्या मा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजना या योजनेबद्दल या ठिकाणी घरकुलाची माहिती देणार आहे तुमच्या गावामध्ये आतापर्यंत किती जणांना घरकुल मिळालेले आहेत व त्यांची रक्कम सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो मी हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा विसरू नका तर चला आजचा व्हिडिओ सुरू करू मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला सर्वप्रथम हा व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तरच तुम्हाला या ठिकाणी कळणार आहे की मी कशा प्रकारे चेक करीत आहे व न चुकता अशाच प्रकारे तुम्ही पण तुमच्या मोबाईलवर चेक करायचं आहे तर मित्रांनो तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये गुगल किंवा क्रोम ब्राउजर असेल त्या ठिकाणी तुम्हाला यायचं आहे या, या ठिकाणी आल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला या सर्च बॉक्समध्ये तुम्हाला पी एम ए वाय जी ही वेबसाईट तुम्हाला या ठिकाणी सर्च करायची आहे ही वेबसाईट तुम्हाला या ठिकाणी सर्च केल्याच्यानंतर तुमच्या पुढे अशा प्रकारे एक पेज ओपन होणार आहे तर येथे सर्वात खाली यायचं आहे मित्रांनो या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण तर या ठिकाणी तुम्हाला एकदा क्लिक करायचं आहे हे बघा ग्रामीण विकास मंत्रालय प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण हे पेज आहे मित्रांनो तर या ठिकाणी तुम्हाला खाली यायचं आहे या ठिकाणी तुम्ही खाली नंतर मित्रांनो तुम्हाला पहिल्याच राखान्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला पी एम ए वाय जी तुम्हाला या ठिकाणी ओके करून तुम्हाला आहे तेच राहू द्यायचं आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला आहे तेच राहू द्यायचं आहे मग तेवढं झाल्याच्या नंतर मित्रांनो दुसऱ्या कारखान्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण तुम्हाला प्रधानमंत्री ग्रामीणचं पाहिजे आहे तर तुम्हाला या ठिकाणी ग्रामीण ग्रामीणच राहू द्यायचं आहे व ग्रामीण राहू नंतर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी ऑल स्टेट म्हणून एक ऑप्शन आहे या ठिकाणी तुमचं स्टेट म्हणजे तुमचं राज्य या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे तर आपलं राज्य महाराष्ट्र आहे मित्रांनो तुम्ही जर इतर राज्यामधून असाल तर त्या ठिकाणचं राज्य तुम्ही या ठिकाणी टाकू शकता तर मित्रांनो या ठिकाणी मला लोडिंगला बराच वेळ लागलेला आहे तुम्हाला पण या ठिकाणी वेळ लागू शकतो लोडिंग झाल्याच्यानंतर तुमच्या पुढे अशा प्रकारचे एक पेज ओपन होणार आहे तर तुम्ही महाराष्ट्र नंतर तुम्हाला या ठिकाणी त्या महाराष्ट्रामधील जिल्हा तुम्हाला या ठिकाणी जिल्हा निवडायचा आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये राहता तो या जिल्हा या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे जिल्हा टाकल्याच्या नंतर परत तुम्हाला या ठिकाणी एक लोडिंग होत आहे मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी वेट करावा लागणार आहे तर मित्रांनो लोडिंग कम्प्लीट झालेली आहे तर या ठिकाणी पहा मित्रांनो तुम्ही की या ठिकाणी तुम्ही परभणी जिल्हा तुमचा स्वतःचा जिल्हा या ठिकाणी निवडल्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचं त्या जिल्ह्यामधील तालुका आहे तर तुम्हाला तालुका या ठिकाणी तुमच्या जिल्ह्यामधील निवडायचा आहे तर मित्रांनो या ठिकाणी लोडिंग कम्प्लीट झालेली आहे एवढं झाल्याच्यानंतर मित्रांनो मी ज्या तालुक्यामध्ये राहता त्या तालुक्यामधील तुम्हाला या ठिकाणी तुमचं गाव या ठिकाणी टाकायचं आहे तुमचं गाव या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे तर तुमचं गाव टाकल्याच्या नंतर या ठिक हे बघा मित्रांनो लोडिंग झाल्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक सबमिट बटन दिसत आहे या सबमिट बटनवर तुम्हाला या ठिकाणी एकदा ओके करायचं आहे मित्रांनो सर्व प्रोसेस या ठिकाणी पूर्ण झालेली आहे तुम्हाला या ठिकाणी सर्वात खाली यायचं आहे तुम्ही या ठिकाणी सर्वात खाली आल्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुमच्या गावाचा नंबर म्हणजे तुमच्या गावामध्ये जितक्या जणांना घरकून मिळाली आहे तितक्या जणांच्या या ठिकाणी नाव आहेत मित्रांनो या ठिकाणी बघा वेज म्हणजे या ठिकाणी गाव गावाच्या नंतर क्रमांक आहे रजिस्टर क नंबर आहे त्यानंतर ज्या व्यक्तींना घरकुल मिळाले आहे त्या घरकुल विक मिळालेल्या व्यक्तींचे नावं त्यानंतर त्यांनी त्याच्या आईचे किंवा वडिलाचे नाव जोडलेले आहे त्यांची नाव या ठिकाणी अमाऊंट आहे या ठिकाणी किती व्यक्तींना अमाऊंट मिळालेली आहे तर किती पेमेंटमध्ये ते अमाऊंट या ठिकाणी मिळालेले आहे ते पण आहे मित्रांनो या ठिकाणी बघा अमाऊंट या ठिकाणी रिसिव्ह म्हणजे या ठिकाणी अमाऊंट घेतलेली आहे त्या व्यक्तींनी आणि सर्वात लास्टला बघा स्टेटस या ठिकाणी कम्प्लीट तर मित्रांनो अशा प्रकारची प्रोसेस आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओला नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा विसरू नका आणि मित्रांनो तुम्हाला जर काय अडचण असेल तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात दोन हजार वीसची जी लिस्ट आहे यूट्यूबला लवकरच व्हिडिओ त्याबद्दल टाकणार आहे व त्यामध्ये तुम्हाला हे पण सांगणार आहे की ऑनलाईन तुम्ही कशाप्रकारे तुमच्या घरकुल यादीमध्ये तुम्ही नाव टाकू शकता तर ती सर्व माहिती तुम्हाला मी आहे माझ्या युट्यूब चॅनलला देणार आहे तर मित्रांनो तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद